निंभोरे ढवळेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील शेतकऱ्यांना तुमच्या मुलांना कामाला घेतो, तुम्हाला सभासद करतो असे आमिष दाखवून डॉक्टर कृष्णचंद्र रघुनाथ भोईटे यांनी फलटण तालुका सहकारी सुतगिरणी उभारणीसाठी 92 एकर जमीन अल्पशेतकऱ्याने घेतली. काही शेतकऱ्यांनी तर सर्वच्या सर्व जमिनी सुतगिरणीस देऊन ते भूमिहीन झाले, परंतु आजपर्यंत त्या ठिकाणी सुतगिरणी उभारण्यात आली नाही. 1978 ते 1979 पासून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. शेतकरी उघड्यावर आले, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. विशेष म्हणजे या जमिनीवरील मुरुम करोडो रुपयांचा विकला गेला. सुतगिरणीचं खातं यशवंत कोऑपरेटिव्ह बँक या खासगी बँकेत ठेवलंय. डॉक्टर कृष्णचंद भोईटे यांनी शेतकऱ्यांची व सरकारची फसवणूक केली, त्यामुळे या गंभीर बाबींची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी, तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून होते. या प्रकाराचं निवेदन प्रकाश रणवरे यांनी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी साहेब तहसीलदार दुय्यम निवेदक यांना केले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा भारतीय दलित महासंघाच्या महिला अध्यक्षा मीनाक्षीताई कांबळे यांनी दिला. मी फलटण तालुका सहकारी सुतगिरणी सभा चेअरमन होतो. त्या काळात या लोकांच्या जमीन यांनी घेतल्या आणि त्या नाममात्र दराने घेतलेल्या आहेत. त्यांना आश्वासनं भरपूर दिली, तुम्हाला नोकऱ्या लावतो, हे लावतो, सुतगिरण आपण उभी करू. पण त्यांच्या ह्याच्या सुतगिरणी काही फलटण तालुक्यात उभं राहिलेली नाही आणि त्यांच्या जमिनी तशाच त्या घेतलेल्या आहेत. मग या लो हे संपूर्ण शेतकरी माझ्याकडे आले, म्हणजे तुम्ही या संस्थेचा एक व्हाईस चेअरमन आहात तर तुम्ही त्यांना विनंती करा. मग मी त्या संचालक मंडळात त्यांना विषय काढला किंवा या लोकांच्या जमिनी तरी परत द्या किंवा मग त्यांना 50% जमिनी द्या, 50% तुमच्या संस्थेला ठेवा. म्हणजे तुम्ही कोण बोलणार? म्हणजे या जमिनीचा दस्त झालेला आहे, रेग्युलर दस्त झालेला. पण मी म्हटलं कायद्यानुबाबत ती साधारण 30 वर्ष झाली की जमिनी मूळ मालकाला परत द्यावं असा जार आहे गव्हर्नमेंटचा, तर तुम्ही देऊन टाका. तुम्ही पुढचं काय बोल नका, तुम्ही कटरात पडलेली माणसं आहे म्हणले, तुम्हाला मी बाहेर काढलेलं आहे म्हणले आणि तुम्ही आज मला माझ्याशी बोलताय का? असे त्यांनी वक्तव्य करून मी तरीसुद्धा मी शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा राहणार आहे आणि माझा शेतकऱ्याला पाठिंबा आहे. अक्षय थोरात, 7 स्टार न्यूज, बारामती.